लहान राष्ट्र नव्हे, लहान राष्ट्र ब्रिटिशसुद्धा त्यावेळेला त्यांच्या विरोधात असलेले जे कोणी असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषबाबू असतील, वल्लभभाई असतील, कोणी त्यांना नमवू शकले नाही, त्यांना संपवू शकले नाही. हा भारत देश आहे आणि हा 1600 कोटींचा देश आहे, हे लक्षात ठेव. कुंभमेळा त्यावर त्याला बोललो. मागच्या वेळेला कुंभमेळ्याची पैसे तयारी आपणच केली होती, सगळी कामं आपणच केली होती, पण नेमकं कुंभमेळ्याच्या वेळेला मात्र सरकार बदललं आणि त्याला काही कामं अपूर्ण राहिली असते. त्यावेळेला मी सांगितलं की त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेला असं होणार नाही, अशी गडबड काही गर्दी करणार नाही. आता 2-4 वर्षावरती परत आलेला आहे कुंभमेळ्याचं मी सांगितलं, ह्या तुमच्या बजेटमध्ये तर काही दिसत नाही, त्या दृष्टीने त्यांनी काम करायला पाहिजे. हा विषय मी तिथं मांडला. हां, त्या साधुग्रामच्या जागा आहेत, कुंभमेळ्याच्या जागा, त्याच्यावर काय करते याच्यावर सुद्धा मी काही सूचना त्यांना केलेल्या आहेत. या सगळ्या सूचना करून ज्या आहेत काम करायला पाहिजे. ते कोण आहेत म्युन्सिपल कमिशनर, त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि नाशिकमध्ये अनेक विचारवंत आहेत, त्यानुसार सांगावं याच्यात मार्ग काय. आता 4000 कोटी 5000 कोटी तर कोणी या सगळ्या कशासाठी जर घ्यायच्या असतं जमिनी विकत, तेवढं कोण देणार आहे आपल्याला. मग त्याचा अल्टरनेट काय होऊ शकेल, शेतकऱ्यांचं नुकसान होतात का, मग त्यांना पण त्यांचे प्रश्न. मी तर 2-3 गोष्टी मांडल्या. एक तर लॉनसारख्या ज्या काही गोष्टी असतील त्याची त्यांना रिक्षात परवानगी द्यावी, म्हणजे 10-11 वर्षे ते त्यांच्या ताब्याकडे येईल, ते 2 पैसे कमवतील आणि कुंभमेळ्याच्या वेळेला ते आपल्याला रिप्लेस करता येतील किंवा ठीक आहे. आता 2-4 महिने जे आहे ते सरकारला वापरायला द्या, असं काही ते समजावं करता येईल. किंवा मग ते प्रगती मैदान आहे आपलं ते दिल्लीला, असं एक मोठं प्रगती मैदान जे आहे त्याचा काही आराखडा आखून त्याच्यामध्ये या सगळ्यांना समावेश करून काय करता येईल का, याचा सुद्धा विचार करा. म्हणजे काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला 10-11 वर्षांनी शेतकऱ्याच्या जमिनी आम्ही घेणार आणि त्याच्यामध्ये बांधकाम करणार, दगड दोंडे माती त्याच्यावर सगळं शेतीची पाठ लागणार, शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होता कामा नये, कुंभमेळ्याचं सुद्धा सगळं काम झालं पाहिजे, अशा अर्थाने मार्ग शोधले पाहिजे. शेवटून जे आहे ह्या म्हणजे मी हा प्रश्न विधानसभेत सुद्धा मांडला आणि त्या दिवशी म्हटलं दर दिवसा आड एक मर्डर या नाशिक शहरामध्ये होत आहे. मला नाशिक शहराच्या कमिशनरना सांगायचं, पोलीस कमिशनर जे कोणी हे तुम्हाला आवडावं लागेल, त्याच्यासाठी तुम्ही इथे तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाहीपेक्षा एक दिवशी नाशिकच्या जनतेचा उद्रेक झालेला पाहायला मिळेल. खरं तर विधानसभेमध्ये मी त्यांच्या अजूनसुद्धा बोलू, त्यांना पोलीस बळ जास्त द्या, त्यांना काय गाड्या द्या, काय सवलत जे काय पाहिजे ते द्या. परंतु याचा अर्थ पोलीस कमिशनर नुसते बघत राहतील आणि मर्डर आपले होत राहतील आणि जनता पाहत राहील असं पोलीस कमिशनरने समजू नये. नाही तर पोलीस कमिशनरांच्या विरुद्धच जे आहे नाशिक जनतेच्या वतीनं आम्हाला उठाव करावा लागेल. ही जी मूव जी आहे BJP ची ती पूर्णपणे चुकलेली आहे आणि ती बुमराईंग होती आहे. कारण देशाचे सगळे पक्ष जय राहुल गांधींना सपोर्ट करतात आणि आपल्या भाषणामध्ये आपण अनेक वेळा काहीतरी बोलतच असतो. आता हे तर आहे, 2-4 लोक मोदी पळून गेले ते मोदी आहेत हे तर खरंच आहे. अर्थात मोदी म्हणजे काय, ओबीसी मोदी म्हणजे काय, सगळे दिले असं काही नाही. पिलू मोदी मोठे राजकारण, ऋषी मोदी सेफ टाटाचे जे आहेत प्रमुख होते, पारशी समाजाचे आहेत. त्यामुळे मोदी अड्डा म्हणजे सगळे ओबीसी झाले आणि सगळे त्याच्यामुळे रागवायला पाहिजे असं काही नाही. पण मग रागवायचं नाही का, मोदी अड्डा म्हणून जर ते गेले 1000 कोटी रुपये घेऊन बोलायचं नाही का कोणी, असं कसं चालेल. ते बोलले असते आणि त्यातून जे आहे त्यावर तो न्यायदेवतेच्या विरुद्ध काय बोलायचं. केस झाली कुठे, अहो इथे नाशिकमध्ये जर भद्रकालीला एखादी केस झाली तर आंबडवाला केस घेत नाही, तो सांगतो जा देऊ भद्रकालीला. तो माणूस ते बोलले कुठे, कर्नाटकमध्ये राहुल गांधी. केस कुठे होते आहे, सुरतमध्ये. आणि मग तिकडे करायला केस कर्नाटकमध्ये.
सुरतमध्ये केले कारण होते आता निगमन ऐकतो येते अनेक वेळेला कोर्टाचे जे न्यायाधीश सुद्धा बदलण्यात आले आणि नंतर फडणवीस आज निकाल आज निकाल झाला ताबडतोब राहुल गांधी लोकसभेच्या बाहेर शेवटी मला एवढंच सांगायचं जनतेचं कोर्ट हे सगळ्यात मोठं कोर्ट असतं. इंदिरा गांधींना सुद्धा मोरारी देसाईच्या काळामध्ये असा त्रास देण्यात आला अटकं अंकं तंकं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि परत मग जनतेनं जे आहे इंदिरा गांधींना सगळ्यात जास्त मताधिक्य देऊन निवडून आणून परत प्रधानमंत्री बनवलं. हा आपल्या समोरचा इतिहास आहे असं असताना कुणालाही राहुल गांधींना पूर्णच बंद करून टाका राहुल गांधींना लोकसभेच्या बाहेरच काढून टाका हे कुणाला काही आवडलं आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळे विचारवंतसुद्धा द्या यूट्यूबवर सुद्धा पहा जोरात सुरू आहे राहुल गांधींना सपोर्ट करण्यासाठी भाषण करते. धन्यवाद. विरोधक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.